तने आपली पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी आहे मसूर स्टफ प्रॉन्स. मसूर स्टफ प्रॉन्स हे सुद्धा तुझंच इन्व्हेंशन आहे का काही? हे ऍक्च्युअली माझ्या आईचं इन्व्हेंशन आहे. बर. आणि मी त्यात थोडेफार मॉडिफिकेशन केले. ओके. बेस आईचं आहे त्याच्यावर तू कळस भरलेलेस. बर. काय आधी बेस काय होता? बेस मध्ये म्हणजे आमचा घरचा मसाला होता आणि माझं मॉडिफिकेशन असं की मी दुसरा मसाला ओके मसाला बदलला की आपोआप टेस्ट बदलते है ना. ओके आपण बघूया साहित्य काय काय. साहित्य सांगतोस मला काय काय. प्रॉन्स हे मसूर आहे. मसूर वाटलेला म्हणजे भिजवून ठेवून रात्रभर भिजवून ठेवून ते वाटलेलं आहे. मिक्सर मधून काढलंय. ओके. मसाल्यांमध्ये आपल्याला काळी मिरी, जिरा, काळी इलायची, लवंग, सौफ बडीशेप जी असते ती, दालचिनी, धणे, जिंजर गार्लिक पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, कोरिएंडर चॉप कोरिएंडर आणि मीठ. मीठ. आता मला सांगा म्हणजे साहित्य तर बघितलेलं आहे, आपण हे काय केलं एक्झॅक्ट म्हणाल तू? मसूर असते ना आपली अख्खी मसूर रात्रभर भिजवून ठेवली. आणि फक्त कमी 8 तास त्याला भिजवायची आणि मिक्सरमध्ये पाणी न घालता त्याला आहे. हो. बाकी त्यात मीठ बीठ काही घातलं नाही. मीठ आता आपण घालू. आता घालू. आणि हे हा मसाला कुठला आहे? आता हे सगळे जे गरम मसाले आहेत ना ते एकत्र करून ते भाजायचे आधी. ओके. आणि ते भाजल्यावरती ड्राय आहे म्हणजे विदाउट ऑइल. ते भाजल्यावरती त्याचा हा मसाला बनवतो म्हणजे त्याची पावडर बनवतो. अच्छा. म्हणजे हे तुझं तुझे वेगळेपण दाखवलं तुझं ते ह्याच्यात. बरं. आता हा टाईपचा मसाला हा कुठल्या श्रेणीत जाऊ शकतो? हा बेसिकली तुम्ही बिर्याणीसाठी युज करू शकता. बिर्याणी. ओके. बस बिर्याणी किंवा नॉर्थ इंडियन फूड. नॉर्थ इंडियन मसाल्याच्या जवळपास जवळपास जातो म्हणजे एक मी 7 मसाले असे का म्हणजे सगळ्या आता एवढे मसाले आहेत इंडियन मसाले त्यातले 7 काढले आणि जरा तशी टेस्ट आणली म्हणजे महाराष्ट्रीयन आणि नॉर्थ इंडियन अशी मिक्स करायचं. ओके. साहित्य बघितले आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? पहिल्यांदा आपल्याला ह्या प्रॉन्सला मॅरिनेट करून त्याला अर्धा तास ठेवायचं. ओके. आपण हे प्रॉन्स घेतले त्यात आधी आपण मीठ घालूया, हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया, जिंजर गार्लिक पेस्ट टाकूया त्यात आणि थोडासा आपण हा जो गरम मसाला जो बनवलेला आहे तो थोडा आपण थोडा जास्ती टाकूया. 1 टीस्पून नॉर्मल किती? अर्धा असतो. अर्धा. आता आपल्याला याला मिक्स करून जवळजवळ अर्धा तास ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे ते मॅरिनेट होऊन. ओके. मस्तपैकी फ्रीजमध्ये ठेवतो अर्धा तास, थंड होऊ दे. पण तुम्ही थंड बसू नका. आता पुढे काय करायचं आहे? आता आपण हे जे मसूरचं मी तुम्हाला सांगितलं होतं वाटण बनवून घेतलं आहे त्याला आपण एका बाउलमध्ये घेऊया. ओके. आणि ह्याच्यात आपण 1 टीस्पून भर टाकूया चॉप कोरिएंडर. त्यानंतर जर तुम्हाला आणखीन झणझणीत करायचं असेल त्याला हो तर थोडीफार आपण मिरची थोडीशी जास्त घातली तरी हरकत नाही का? तुमचं काय म्हणणं? पचवायची ताकद असेल तर खायला काय हरकत आहे? थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट, मीठ आणि हा आपला मसाला. ओके. आता आपण याला चांगला मिक्स करून घेऊया. हे मिक्स झालं आता. आता याच्यात आपण प्रॉन्स स्टफ करून ह्याला फ्राय करू. फ्रीज मधून काढू. फ्रीज. थंडगार. आता आपण तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण थोडं त्याला एकदम स्लो करूया कारण प्रॉन्स बरोबर ते मसूर पण शिजले पाहिजे. बरोबर. एखाद्या वेळेस प्रॉन्स शिजतील पण मसूर कच्चे राहतील म्हणून आपण एकदम स्लो ठेवायचे. तर आता या साईजचा आपण एक गोळा बनवायचा आणि मध्ये एक वेल टाईप बनवायची. ठीक आहे. एक प्रॉन टाकलं आणि वरतून त्याला कोट करायचा त्याला पूर्ण तोड बंद करून. हा म्हणजे प्रॉन त्यात लपायला पाहिजे. ओके. आपण आपलं तेल गरम झालं एकदम स्लोवर ठेवायचं. तर आपण आणि हे तळल्यानंतर डायरेक्ट खायला सुरुवात ना? हा. ओके. आणि चटणी बिटणी कशी चालेल? चटणी बरोबर ऍक्च्युली याच्याबरोबर मेनली तुम्ही केचप सर्व करू शकता. बेस्ट. आधीच स्पायसी आहे त्यामुळे थोडं स्पायसीनेस कमी करायला थोडं वरती केचपचा एक ड्रॉप घालून त्याला हे करू शकता. चला मंडळी लिहून घ्या साहित्य आणि कृती. मसूर स्टफ प्रॉन्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य कोळंबी, भिजवून वाटलेले मसूर, काळी मिरी, जिरं, काळी वेलची, लवंग, बडीशेप, दालचिनी, धणे,
आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम काळी मिरी, जिरं, काळी वेलची, लवंग, बडीशेप, दालचिनी, धणे वाटून गरम मसाला तयार करून घ्यावा. एका बॉलमध्ये कोळंबी घेऊन त्यात मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट आणि तयार गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कोळंबी फ्रीज मध्ये अर्धा तास मॅरिनेट होऊ द्यावी. एका बॉल मध्ये भिजवून वाटलेले मसूर, कोथिंबीर, हिरवी मिरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि तयार गरम मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार केलेल्या मिश्रणाची पारी बनवून मॅरिनेट केलेली कोळंबी त्यामध्ये स्टफ करून मसूर स्टफ्ड प्रॉन्स डीप फ्राय करून घ्यावे.